हवेली तालुक्यातील शेंदेवाडी येथील गायरणावर हवेली तालुक्याचे तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या हस्ते लक्ष्मीतरु वृक्षाचं वृक्षारोपण करून वृक्ष लागवड करण्यात आले. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन या सणाचं औचित्य साधून शाश्वत विकास फाउंडेशन ग्रामपंचायत शिंदेवाडी ग्रामपंचायत हिंगणगाव आणि कृषी विभाग महसूल विभाग यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 251 वृक्षाचं वृक्षारोपण केलंय. सकाळी रिमझिम पावसाच्या सरीवर सरी पडत होत्या. या पावसाचा आनंद घेत तहसीलदार तृप्ती कोलते पाटील व सर्व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण करण्याचा आनंद घेतला. यावेळी महिलांनी वृक्षांना राखी बांधून वृक्षारोपण केले. यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये अणमोल सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्टार महाराष्ट्र न्यूजचे संचालक अशोक घावटे, उपसंपादक राजेंद्र शिंदे, ग्रीन फाउंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप, मंडलाधिकारी सय्यद मॅडम, शिंदेवाडीचे सरपंच संदीप जगताप, भोवरापूरचे सरपंच सचिन सातव, सांगवीचे सरपंच नरसिंग लोले, हिंगणगावच्या सरपंच विद्या सागर थोरात, मंडळ कृषी अधिकारी गणेश सुरवसे, कृषी अधिकारी नीलम कासारे, शिंदेवाडीच्या ग्रामसेविका मोनिका माझीरे, हिंगणगावच्या ग्रामसेविका सुवर्ण लोढे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधक अजित रणसिंग, आष्टापूरचे तलाठी सुधीर जायभाय, कोरेगाव मूळचे तलाठी प्रदीप जवळकर, सोरतापवाडीचे तलाठी निवृत्ती गवारी, शाश्वत विकास फाउंडेशनचे सदस्य रघुनाथ हरपळे, विजय थोरात, राहुल थोरात, जयमाला जगताप यांच्यासह शाश्वत विकास फाउंडेशन अध्यक्ष प्रभाकर जगताप यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हवेली तालुक्यातील शिंदेवाडी येथील गायरण या ठिकाणी आलो. इथे शाश्वत विकास फाउंडेशन आणि येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातून गेली 4 वर्षापासून या उजाड अशा माळरानावरती लक्ष्मीतरू प्लांट या ठिकाणी लावून अतिशय चांगल्या पद्धतीने जोपासण्याचं काम प्रभाकर जगताप आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेलं आहे. आज या रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील मॅडम या ठिकाणी आले. त्यांनी या ठिकाणी येऊन सकाळी वृक्षारोपण केलं त्यांच्या सर्व टीमने. या ठिकाणी झाडांना त्यांनी राखीही बांधून झाडाचं स्वागत केलंय, ओवाळणी केली झाडाला. तर आज या ठिकाणी येऊन त्यांना कसं वाटलं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सगळ्यात देशभर विविध कार्यक्रम चालू आहेत आणि शासनाच्या वतीनं सुद्धा ह्याच्याबद्दल वारंवार आवाहन केलं जातं आणि अशाच गोष्टीला प्रतिसाद म्हणून शाश्वत फाउंडेशन आणि त्यांचे सर्व सहकारी ह्यांच्या वतीनं आज हा कार्यक्रम शिंदेवाडी गायरानामध्ये आयोजित केला होता. योगायोगानं आज रक्षाबंधन हे सुद्धा असल्यामुळं बहीण भावाला ओवाळते आणि ओवाळणी किंवा माझं रक्षण कर ह्या पद्धतीची मागणी असते, आशा असते ह्या सणामागे. तर शाश्वत विकास फाउंडेशन म्हणजे यांच्या नावामध्येच शाश्वत विकास दडलेला आहे आणि खरोखर शब्दशः शाश्वत विकास हा झाडांना राखी बांधल्यानं अजून 10 वर्षांनी त्या झाडांकडून नुसतं दिलंच जातं आणि ही गोष्ट म्हणजे खूप मोठी ओवाळणी मिळते. तर ह्या निमित्तानं हाही योग मला सहभागी होता आलं या रक्षाबंधनाच्या निमित्तानं आणि इथं येऊन पाहिल्यावर खरंच उजाड माळरानावर कष्टानं दगडी भागात सुद्धा झाडं लावली आहेत ती जगवण्याचं कामसुद्धा ह्या फाउंडेशन आणि ग्रामपंचायती स्थानिक हिंगणगाव ग्रामपंचायत म्हणा, शिंदेवाडी ग्रामपंचायत आणि इतर सगळ्या लोकांनी फार मेहनतीनं हे केलेलं दिसतंय. तर मनापासून या सगळ्यांचं अभिनंदन करते आणि यातनं निश्चितच चांगली प्रेरणा समाजाला मिळते याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन केलं. आता नवीन ट्रेंड आलेला आहे शाजी पाटलांचा की काय झाडी काय डोंगर, तसं या ठिकाणी निश्चित असं म्हणावं लागेल की आपण या उजाड माळरानावरती वृक्षारोपण केलंय. काही दिवसांनी असं म्हणायला लागेल की काय झाडी काय डोंगर आणि काय परिसर असं निश्चितच म्हणावं लागेल. मॅडम आपण या ठिकाणी आलात, आपलं स्वागत. राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.